प्रेझेन्स डी पी या कार्यक्रमात मी सायली भुसारी थेरे आज आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सकारात्मकता आज आपल्या प्रत्येकालाच गरजेची ठरत आहे आपल्या अवतीभवती अनेक घटना घडत असतात ज्यामुळे आपल्या मनात एक प्रकारची मरगळ निर्माण होते नकारात्मकतेचे भाव आपल्या मनात उमटत असतात त्यामुळे आपल्या मनात एक अपयशाची भीती सतत असते त्यावर मात करण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण मेडिटेशन आणि मोटिवेशन हे त्यावर विशेष काम करत आहेत त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे प्रसिद्ध मोटिवेशनल ट्रेनर आर्किटेक्ट संजय नखाते सर नमस्कार संजय सर जी जीडीपी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद संजय सर बारा तेरा वर्षांपासून शाळा कॉलेजेसमध्ये मोटिवेशनल ट्रेनर म्हणून काम करत आहेत चला तर आज त्यांच्याकडून यशाचा मंत्र जाणून घेऊयात तर सर मला तुम्हाला विचाराचं वाटतं की मोटिवेशन म्हणजे काय आणि जसं तुमचं फील्ड आहे की आर्किटेक्ट आहात तुम्ही तर तुम्ही मोटिवेशनल ट्रेनर कसे झालात खूप छान प्रश्न आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं आयुष्यामध्ये आणि त्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रयोग करतो त्याच्याकरता गोल्स सेटिंग वगैरे आपण शिकतो परंतु ते गोल्स प्रॉपरली कसे आपल्याला पुढे घेऊन जातील त्याची एक पूर्ण प्रोसेस तो एक रोड मॅप म्हणजेच मोटिवेशन आणि मला माझ्या आयुष्यामध्ये जिथे कुठे असं वाटलं मी जर का मागे माझ्या दहा बारा वर्षाकडे जर पूर्वी जर बघतो आहे तर मला सक्सेस बरोबर का मिळत नाही आणि मी कुठे कुठे फेल होतो पण नेमकं का मला काय केलं पाहिजे इकडे जेव्हा माझं लक्ष गेलं आणि मग हळूहळू मी काही गोष्टी बाहेरून शिकलो आणि काही गोष्टी मी करायला लागलो तेव्हा हे कळलं की मोटिवेशनची खूप गरज आहे त्याचे खूप सगळे फॅक्टर्स आहेत आणि मग आत्ता जी मुलं वीस बावीस पंचवीस वर्षाची आहे त्यांना करिअर म्हणजे फक्त शिक्षण हे कळतं फक्त पैसा हे कळतो पण तिकडे नेमकं कसं जायचं आणि बरेचदा जे आता तुम्ही बोललात की नैराश्य येतं तर आपल्या अवतीभोवती खूप सगळे नकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपल्यावरती त्या संस्कारित झालेल्या असतात तर मग नेमकं सुचत नाही की मी ठरवतो तर आहे पण हे होत नाही मग हे कसं झालं पाहिजे म्हणून त्याच्याकरता माझ्या डोक्यात आलं की माझ्याच आयुष्यातल्या या सगळ्या घटनांपासनं मी प्रेरणा घेऊन त्या छान गोष्टी मुलांपर्यंत स्टुडंट्स पर्यंत आणि सर्वच वयातल्या मुलांपर्यंत या पोहोचू शकतो की जेणेकरून त्यांना पुढे छान त्यांना यश मिळालं पाहिजे आणि एक छान व्यक्तित्व घडायला पाहिजे हे मला सुचलं आणि म्हणून मी आर्किटेक्टचं काम आताही करतो खूप छान काम आहे माझं आणि त्यातलं एक वीस तीस चाळीस पर्सेंट वेळ हा मी मोटिवेशन देतो तर सर मोटिवेशनचा यश प्राप्तीसाठी नेमका कितपत उपयोग होतो हा आपण आपल्या अवतीभोवती बघतो की सर्वच लोकांना यश आहे परंतु बघतो की खूप कमी लोकांना यश मिळालेलं आहे राईट कारण कुठेतरी आम्ही कमी पडतो तर त्याला एक सायन्स आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे फॉर एक्झाम्पल की आम्ही बालपणी खूपदा हे ऐकलेलं आहे की तिकडे जाऊ नको पडशील तिकडे कोणीतरी येईल भोंग्या येईल घेऊन ये जाईल वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारची नकारात्मकता आता आपण मीडियावरही बघतो काही चांगल्या गोष्टी आहेत पण आपण अट्रॅक्ट नकारात्मकतेकडे होतो कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अगदी बालपणापासून ज्या गोष्टी आपल्यावरती सतत 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 लादल्या गेल्या आहेत कळत ना कळत या दोष कुणाचा नाही बरोबर त्यामुळं काय होतं की आपण आता बरोबर प्रॉपरली त्या वेनी जात नाही त्याच्याकडे आपल्याला गोल सेटिंग कसे करायचे विज्युलायझेशन प्रोसेस कशी करायची मॅक्सिमम पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कशी आणायची याचं सगळं ते कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचं ते सायन्स जर अंडरस्टँड करून घेतलं त्याच्याकरता आपल्याला आणखी काही प्रोसेस करावं लागतात ॲक्टिव्हिटीज करावं लागतात म्हणजे नुसतं आपण भाषण ऐकतो कुठेतरी आणि इन्स्पायर होतो थोडी एक्साइटमेंट येते आणि दोन चार दिवसात ते निघून जातं पण जर का आपण प्रॉपर वेने गेलो त्याच्यामध्ये मेडिटेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे म्हणजे मेडिटेशनमध्ये मेंटल स्टेबिलिटी येते आणि मेंटल स्टेबिलिटी आलं की आपण छान काम करू शकतो म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी नकारात्मक बोललं वागलं की आपल्याला लगेच राग येतो right. पण right. मेडिटेशन प्राणायामध्ये आपल्याला लक्षात येतं आपली एक खूप छान पॉवर असते ती चांगल्या बाजूला वापरली गेली पाहिजे मोटिवेशन हे काम करतं तुम्हाला तुमच्यामध्ये असलेली जी सगळी पॉवर आहे ती सकारात्मकतेने काम करण्याकरता आणि मग टप्प्याटप्प्याने आपल्या स्वतःमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तयार होतो आणि मग त्याला लक्षात येतं की यस मी हे यश मिळवू शकतो म्हणून मोटिवेशनचं आणि मेडिटेशनचं खूप उपयोग आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आहे बरोबर सर तुम्ही आता बोलताना वैज्ञानिक शब्द खूप वेळा वापरला हो। तर सर मोटिवेशन काय महत्व आहे हा आता आ, एक गोष्ट सांगितली होती की तू इकडे जाऊ नको पडशील हो। पण आता काय की सतत तू हे करू शकत नाही सतत तू हे करू शकत नाही तर आता आपण इकडे जर समोरासमोर बसून काही बोलत आहे तर हे आपलं कॉन्शियस माइंड काम करतं आणि या कार्यक्रमाच्या आधी येताना माझ्यामध्ये काय आहे तुझ्यामध्ये काय आहे आपण फिअर आहे की एक्साइटमेंट आहे की आनंद आहे की मला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो छान फील आहे हे आपलं सबकॉन्शियस माइंड ठरवत असतं बरोबर अकॉर्डिंग आम्ही घडलो वय वयवर्ष सहापर्यंत की आपल्यावर जे जे संस्कारित झालं माझा छोटसा एक प्रश्न आहे तुला ए फॉर और... ॲपल आता ए पासनं या वयापर्यंत आपण खूप सगळी शब्द वापरलीत खूप सगळी सेंटेन्स तयार केलीत परंतु आताही ए एप फॉर एपल येतं कारण आपण ते खूपदा ऐकलं आहे बघितलेलं आहे वाचलं आहे म्हणून आम्ही त्याला एक गोष्ट जोडली की आत्ता जे आपल्याला हवं आहे ते आपण लिहिलं पाहिजे तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे गेलेलं आहे की इकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये तिकडे जाऊन हे करून त्यांना लिमिटेशन्स आले राईट त्या लिमिटेशन्स आता आपण या मोटिवेशन मधून क्रॅक करतो ते कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचं सायन्स अच्छा सर या मोटिवेशनसाठी सगळ्यात जास्त गरज कुठल्या वयोगटातली आहे आणि तुमचं मीडियम कोणतं आहे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कोणता स... माध्यम आहे माध्यम तर असं आहे की हार्ट हा माइंड हे सगळं एक झालं की ते माध्यमच होतं काय आणि दुसरं आता आता आपल्याकडे सोशल मीडिया आहे शाळा कॉलेज सर्वात जास्ती उपयोग जर आपण म्हणू तर वय वर्ष आठ पासून कारण याच्यावरती ते जर संस्कारित झालं तर तो आयुष्यभर वा ते वापरेल आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचेल त्यामुळे तो वयोगट याच्यामध्ये जास्ती महत्वाचा आहे सर इकोनॉमिकच्या दृष्टीने मोटिवेशनचा रोल काय खूप छान रोल आहे मोटिवेशनचा आत्ता जर सध्या या काळातली परिस्थिती आपण बघितली तर तुम्हाला ट्रेनर्स uh, मोटिवेशनल स्पीकर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस तुम्हाला खूप सगळे दिसतात oh. आता ऑनलाईनच्या काळात हे मॅक्सिमम लोकांपुढे आलं आधी त्याचा अवेअरनेस कमी होता okay. यस आणि जो व्यक्ती पॉझिटिव्ह मध्ये असेल सकारात्मक असेल त्याची कॉन्फिडन्स uh, लेवल चांगली असेल oh. तो व्यक्ती जेव्हा आपल्या फील्डमध्ये कुठलंही काम करेल तर तो छानच काम सक्षा, करेल आणि त्याचा सक्सेस रेशो खूप छान होत आहे सांगितलं तर सर आमच्या दर्शकांना तुम्ही यशाचा मंत्र काय स्वतःवर विश्वास ठेवा फक्त एवढंच बघायचं ऍट द एंड ऑफ द डे की आज दिवसभर मी काय केलं आहे त्याच्यामुळे मला काय होतो आनंद होतो की दुःख होतो दुःख होत असेल त्रास होत असेल तर त्याच्यावरती लक्ष द्या आणि विचार करा की हे माझ्याकडून उद्या कमीत कमी कसं होईल आणि आपले गोल्स असं आयुष्यात सगळ्यांना खूप छान करण्याची ऊर्जा त्यांच्याकडे आहे ती आपण खूप छान वापरू शकतो त्याकरता आपण कुठेतरी कुठल्या तरी, तरी योगामध्ये मेडिटेशनमध्ये मोटिवेशनल स्पीकरकडे जाऊन या सगळ्या गोष्टी आपण छान करू शकतो पूर्ण आयुष्य हे आपण आनंदाने जगू शकतो आपण मोटिवेशनचा उपयोगाचा जर विचार केला तर या काळामध्ये आपण बघतो की हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाही परंतु एक खूप स्ट्रांग पर्सनॅलिटी जी फक्त आपल्याच देशात नाही पण पूर्ण जगामध्ये आपल्या समोर आहे ती म्हणजे नरेंद्र मोदींची त्यांची आपण लाईफस्टाईल जर आपल्याला माहिती असेल तर ते रेग्युलर प्राणायाम मेडिटेशन या सगळ्या गोष्टी करतात आणि आपण बघतो की ते किती एनर्जेटिक असतात आता एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला भरपूर आणि तो जर का चांगल्या एनर्जीनी पुढे जात आहे तर किती छान व्यक्तिमत्व आपल्यापुढे येऊ शकतं आणि त्याचा या जगाला किती छान उपयोग होतो हे आत्ता या काळातलं उदाहरण म्हणजे आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आहेत धन्यवाद सर तुम्ही आमच्या आर एम डब्ल्यूच्या स्टुडिओत आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासह आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जी डी पी या कार्यक्रमात तोपर्यंत आपल्या आर एम डब्ल्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि फॉलो करायला विसरू नका